नमस्कार, मी संचित आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आजचा जो व्हिडिओ आहे, जर तुम्हाला मी जो चंडीच्या माशांचा व्हिडिओ दाखवला त्याच्या एंडला मी बोललो होतो की तुम्हाला सडेवरचे चंडीचे मासे दाखवीन, पण त्यावेळी कसं चक्रीवादळ वगैरे आलं त्यामुळे त्या वाळांना किंवा ते जे ओढे आहेत त्यांना भरपूर पाणी होतं, त्यामुळे आम्ही तो थोडा होल्डवर ठेवला, पण फायनल तो घेऊन आला आहे तुमच्यासाठी व्हिडिओ। बेसिकली आता सगळं पाणी कमी झालं आहे, बऱ्यापैकी 3-4 दिवस कोकणात पाऊस नाही आहे आणि ओढ्यातले ते पाण्यात चढलेले मासे ते तिथेच आहेत, बऱ्यापैकी कोणी अजून पकडले नाहीत। तर त्या ओढ्यातले मासे आता आम्ही पकडायला जाणार आहोत, ते ओढ्यात तेवढे साठलेले आहेत। तर माझ्यासोबत आहेत, तुम्ही बघू शकता कुणाला आहे, हा ब्ल्यूवाला कुणाला आहे, ग्रेवाला संकेत आहे आणि हा ऋषिकेश, हे तिन्ही माझे भाऊ आहेत। आम्ही तिघंजण जाणार शोधणार आणि मच्छी पकडणार, बघा भरपूर मजा येणार आहे। भेटू व्हिडिओमध्ये। आहेत सगळे असं त्याच्यात, हे बाप्या दिसतात। मग काय करू काय, आता पाणी आटव काय ना, केना आटवया, चला आता काहीतरी करूया, काहीतरी ह्याच्यात पाहत बघू किती भेटतात। वरती 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 चढत जातात। ॲक्च्युली प्रॉब्लेम काय असतो, तुम्हाला बोलत होतो की त्यावेळी पाणी भरपूर असं इथे पकडायला भेटत नाही, आता काय आलं या डबक्यामध्ये आहेत, तर ते आम्ही असं पाणी काढणार आणि मग त्यात शोधतो। इथून खाडून असे प्रवाहाच्या उलट्या दिशेने ते वरती चढतात, असे वरतीच्या वरतीवर जाऊन पण चढतात। तर बघू आता किती भेटतात। प्रॉब्लेम हे झालो हा की पाणी जास्त असा आणि आम्ही काढून काढून थकलो, पण जास्त काय पाण्याची पातळी कमी होत नव्हती, म्हणून आता आम्ही इकडे धनगर वाढत जातो आहे, तिकडून काहीतरी घेऊ म्हणजे बादले वगैरे त्यांना जाऊन भेटतो, त्यांना रिक्वेस्ट करतो की ते आम्हाला पकडायचे आहेत। माझ्यासोबत आहे ऋषिकेश आहे, ते आम्ही चाललो आहे इकडे पोचलो आहे। हे बघा स्वागत करतात, हे बघा स्वागत केलं आमचं यांनी इकडे आहे या घरातून, आम्ही मागून बघतो असं ते काय माहिती करत। झाला आहे सक्सेसफुल आपल्याला, बघा हे बादली आणि घामायला भेटले। त्यांना व्हिडिओ घेणार होतो पण ते जरा लाजत होते म्हणून मी त्यांना घेतलं नाही, तर आता थेट जाऊ आणि पकडू मळीये मासे। पप्पा चालता पुढे, ओ हो पावसाचं वातावरण लवकरात लवकर गेलं पाहिजे, नाही तर पाऊस आला तर प्लॅन प्लॉप। गाम्याला गावला गाम्याल उडवून टाकूया, आता का बारच करूया जर बऱ्यापैकी या दोघांनी पाणी खाली केलं आहे, आता बाकीचं काम उरलेलं आम्ही करतो। चलो आम्ही पाणी खाली केलं आहे, भरपूर मेहनत केली ते बघा, खूप सारं पाणी खाली गेलं आणि या खड्ड्यात भरपूर आहेत, 5-7 तरी आहेत या खड्ड्यात, पकडू आपण। हाय मळ्या माझा, घेवा 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 चप्पळ असतो प्राणी कावलो गावले 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 पिशोट टाक पिशोट टाक लवकर कावलो लवकर दगडावर चलतात, अरे हा इल्ला दगडावर चालतात, हे ओपी
ओपन केलं बाल कसे चढतात बघा, कसे चढतात बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे हो 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 घडी तो स्टॉक सर, हा 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 कसा चढतोय बघा, अरे अरे उडी भाल ते शिरा पडा दे, वो ए होय 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 हे बघा हे मेहनत केली आणि एवढे सारे भेटले बघा, भरपूर मेहनत केली आणि एवढे भेटले मळीये माशे। तर असा होता आजचा मळीये माशांचा व्हिडिओ। तर बऱ्यापैकी सगळ्यांनीच मेहनत घेतली असं म्हणत नाही की फक्त क्रेडिट माझं आहे, माझ्यासोबत असलेल्या चारही माझ्या भावांचं आहे। तर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू, हा व्हिडिओ शेअर करा, नक्की भरपूर मेहनत केली। बघू शकता किती पाणी साठलं होतं, ते सगळं खाली केलं, तरी म्हणायला गेलं तरी 1001 लिटर तरी पाणी आम्ही हे खाली केलं बऱ्यापैकी या बाटलीच्याने। कमी केवळ 2 ते 3 तास मेहनत करून आम्ही हे सगळे मळीये मासे पकडले। तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आलो, व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर सगळ्यांनी मदत केली। असेच व्हिडिओ आपण घेऊन येत राहू, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, मजा करा।